नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रेषेचे चार भाग करणे आणि रेषेचे सहा भाग करणे शिकलेलो आहोत। आपण आत्ताच्या या भागामध्ये लंब रेषा कशी काढायची ते आपल्याला शिकायचं आहे। लंब रेषा म्हणजे 90 अंशाच्या कोनात असलेली रेषा। लंब रेषा ही नेहमी काटकोनामध्येच असते, मग ती कुठे काढायची आणि कशी काढायची ते आपल्याला शिकायचं आहे। तेव्हा मी प्रश्न वाचतो। रेषा ए बी ही 8 सेमी लांबीची आहे। ए बी वरील एम बिंदू ए पासून 5 सेमी अंतरावर आहे। रेषा ए बी ला बी बिंदू एम पासून लंब काढा। काय म्हटलं त्यांनी? प्रथम रेषा 8 सेमी लांबीची दिलेली आहे, ती आपण काढून घ्यायची आहे। 8 सेमी लांबीची रेषा ए बी ही काढल्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे या ए बी रेषेवर ए पासून 5 सेमी अंतरावर कुठला बिंदू दिलेला आहे? एम बिंदू। ए बी रेषेवरच ए पासून आपल्याला 5 सेमी अंतरावर एम बिंदू दिलेला आहे। हा ए एम या बिंदूचं माप आहे 5 सेमी आणि ए बी या रेषेचं माप आहे 8 सेमी। हे सुद्धा आपण लिहून घेऊया। आता काय करायचं आपल्याला? ह्या एम बिंदूवर आपल्याला लंबरेषा काढायची आहे। लंबरेषा आपण 3 पद्धतीने काढू शकतो। 1, कोन मापकाच्या सहाय्याने 90 अंशाचा कोन करणे। ज्या बिंदूवर लंब रेषा काढायची आहे त्या बिंदूवरती कोन मापक लावून 90 अंशाचा कोन करणे। दुसरी जी पद्धत आहे ती काटकोनी गुण्या। या पद्धतीचा वापर करून सुद्धा आपण करू शकतो। त्रिकोनी गुण्याने सुद्धा आपण करू शकतो, पण समजा आपल्याला त्रिकोनी गुण्या, काटकोनी गुण्या किंवा कोन मापकाचा उपयोग न करता जर लंब रेषा काढायची असेल तर तेव्हा आपण कंपासच्या सहाय्याने ती लंब रेषा कशी काढायची ते आपल्याला शिकायचं आहे। तेव्हा कंपासमध्ये थोडासा माप घेऊन ज्या बिंदूवर आपल्याला लंब रेषा काढायची आहे त्या बिंदूवर कंपास ठेवून थोड्याशा मापाने ए बी या रेषेवरती एम बिंदूतून एक अर्धवर्तुळ काढायचं आहे। अर्धवर्तुळ ए बी रेषेला ज्या ठिकाणी छेदेल त्या छेदन बिंदूंना नाव द्यायचे आहेत एक्स आणि वाय। एक्स वाय हे दोन बिंदू मिळाल्यानंतर जशी आपण रेषा दुभागतो त्याच पद्धतीचा वापर करून एक्स वाय हे जे आपल्याकडे अंतर आहे त्या एक्स वायच्या अंतराच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन एक्स बिंदूवरून वरच्या बाजूला ए बी रेषेच्या एक कंस करायचा आहे। तेवढ्याच मापाने एक्स झाल्यानंतर जो दुसरा बिंदू आहे वाय त्यावर कंपास ठेवून त्या कंसाला छेदायचा आहे तेवढ्याच मापाने, आणि जो छेदन बिंदू मिळेल त्याला नाव द्यायचं आहे पी। एम आणि पी हे दोन्ही बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे। अशा प्रकारे एम पी हा दिलेल्या बिंदूवरती काढलेला लंबरेषा, काढलेली लंबरेषा तयार झालेली आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या बिंदूवर लंबरेषा कशी काढायची हे आपण शिकलेलो आहोत। याच्यानंतरचा जो प्रश्न आहे यावरच आधारित आहे। त्या दोघांमधला थोडासा फरक आपण फक्त लक्षात घ्यायचा आहे। तो प्रश्न मी वाचतो। रेषा ए बी ही 8 सेमी लांबीची आहे। या रेषेच्या वरच्या बाजूला काही अंतरावर पी बिंदू घ्या। या दिलेल्या पी बिंदूतून रेषा ए बी वर लंब काढा। दोन प्रश्नांचा जर आपण विचार केला तर थोडासा याच्यामधला जो फरक आहे तेवढा आपला लक्षात ठेवायचा आहे। पहिल्या प्रश्नामध्ये ए बी रेषेवर आपल्याला बिंदू दिला होता, किती अंतरावर घ्यायचा त्याचं सुद्धा आपल्याला त्यांनी मेजरमेंट म्हणजे माप दिलं होतं।
याच्यामध्ये आपल्याला ए बी रेषेवर बिंदू न घेता ए बी रेषेच्या वरच्या बाजूस काही अंतरावर, म्हणजे ए बी रेषेच्या वरच्या बाजूस काही अंतरावर तुम्ही बिंदू घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा आपण ए बी रेषेच्या वरच्या बाजूला एक कुठेतरी बिंदू घेऊया, त्याला नाव द्यायचे पी. पहिल्या प्रश्नामध्ये दिलेल्या बिंदूतून लंब काढला, इथे सुद्धा आपण दिलेल्या बिंदूतून लंब काढायचं शिकायचं आहे. पहिल्या प्रश्नामध्ये सगळी कृती जी आपण केली ती ए बी रेषेच्या वरच्या भागामध्ये केली, इथे मात्र ए बी रेषेच्या खालच्यामध्ये तीच पद्धत वापरायची आहे. तिथे काय केलं, ज्या बिंदूवर लंब काढायचा तिथे कंपॉस ठेवला, इथे सुद्धा ज्या बिंदूवर लंब काढायचा तिथे कंपॉस ठेवूया. आणि एक विशिष्ट मापाने जसं आधीच्या प्रश्नामध्ये आपण अर्धवर्तुळ काढलं, इथे सुद्धा आपण एक अर्धवर्तुळ म्हणता येईल किंवा कंस म्हणता येईल. पी बिंदूवरून ए बी रेषेवरती एक अर्धवर्तुळ किंवा कंस मी काढलेला आहे. हा कंस किंवा अर्धवर्तुळ ए बी रेषेला ज्या ठिकाणी छेदेल त्या छेदन बिंदूला नावं द्यायची आहेत एक्स वाय. मग आधीच्या प्रश्नामध्ये जसं आपण एक्स वाय रेषेचं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, इथे सुद्धा तेच करायचं आहे. एक्स वायच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण आधीच्या प्रश्नामध्ये वरच्या बाजूला छेदलं, इथे मात्र तुम्हाला खालच्या बाजूला छेदायचं आहे. एक्स वरून अर्ध्यापेक्षा जास्त अंतराने मी कंस केला आहे खालच्या बाजूला, तेवढ्याच मापाने वाय बिंदूवरून त्या कंसाला मी छेदतो आहे. छेदन बिंदू मिळाला, त्याला नाव देऊया एन. पी एन ही हे दोन्ही बिंदू सरळ रेषेने जोडून घ्यायचे आहेत. आता जोडत असताना मी काय करतो की ज्या बिंदूवरून आपल्याला लंब काढायचा आहे त्या बिंदूवरून ज्या रेषेपर्यंत लंब काढायचा आहे त्या रेषेपर्यंत मी सरळ रेषा दाखवतो आणि खाली ती तुटक रेषेने दाखवतो, कारण मी खालच्या बाजूला जास्त महत्व दिलेलं नाही. लंबरेषा जी आहे त्या रेषेला मध्यबिंदू जिथे मिळाला ए बीचा त्या बिंदूला नाव देतो मी एम. आता इथे सुद्धा तुम्हाला एम आणि पी इथे लंबरेषा तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ए बी रेषेवर दिलेल्या बिंदूतून लंब काढणे आणि ए बी रेषेच्या वरच्या बाजूवर काही अंतरावर बिंदू दिल्यानंतर लंब काढणे हे दोन्ही प्रश्न आपण इथे शिकलेलो आहोत. तेव्हा हे दोन्ही प्रश्न आपल्याला समजले असतील अशी मी आशा बाळगून आपण माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. याच्या पुढचे दोन प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत.